बघू आपण हे एक रोप आहे 2 महिन्याचं, त्याला व्ही ग्राफ्टिंग कसं करतात ते पुन्हा बघू आपण. तुम्हाला अगदी जवळसून समजण्यासाठी अगदी जवळसून हे करतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो, हे बघा, हे सर्वप्रथम हे 1 महिन्याचं रोप आहे, बघा 1-1.5 महिन्याचं रोप आहे. तर त्याला आपण कलम करायचं आहे मित्रांनो. सो नीट बघा जवळून, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. तर हे बघा, हे झाड आहेत, त्याला आपण इथून कट करूया. 4 आंगळ्या हे वर ठेवून इथून कट करून टाकूया. हे बघा, हे बघा, हे बघा, इथून हे कट करून टाकलं मित्रांनो. हे बघा, तर त्याला आता बरोबर बघा, नीट लक्ष देऊन बघा मित्रांनो. त्याला व्ही आपण मारायचा आहे, बरोबर सेंटरला मारायचा आहे मित्रांनो. हे बघा, हे बघा, हे मारलं बघा, हे बरोबर मारलं. आता ही मी कलम फांदी घेतली आहे मित्रांनो. हे बघा, हिला पण तसंच मारायचं. जेव्हा व्हिडिओ घेता हे कलाम बांधता त्याचा, कोणाक तरी बघून बांधती ना लोक. हे बघा मित्रांनो, हे असं बारीक करून घ्यायचं. साल दोन्ही बाजूला राहिली पाहिजे बघा. त्याच्यानंतर हे आतमध्ये त्याचे बसवायचे. हे बघा, हे असं फीड बसलं पाहिजे, त्याच्यात गॅप नाही राहिली पाहिजे. बघा जवळसून बघा मित्रांनो, नंतरही टेप त्याला बांधाय किंवा तिला वरती बांधा, म्हणजे तुमची फांदी ही हलणार नाही मित्रांनो. ओके, नंतर खालून टाईट बांधत चला मित्रांनो. सिंगलच बांधायचं, डबल बांधू नका, जेणेकरून आतलं बाष्पीभवन झालेलं पाणी बाहेरच्या क्लायमेटने वाळलं पाहिजे मित्रांनो. आणि वरती जरा इथे टाईट बांधा, जेणेकरून पावसाचे दिवस आहेत, आत पाणी नाही गेलं पाहिजे, हवा पाणी आत गेलं नाही पाहिजे मित्रांनो. म्हणून हे इथे टाईट बांधा मित्रांनो. बघा झालं, हे बघा, हे असं इथे टाईट बांधायचं झालं कलम. हे बघा, त्याला आता 10-15 दिवसात इथून फुटवा येतो मित्रांनो. हे बघा, अगदी सोपं आहे मित्रांनो, काही भारी नाही मित्रांनो. एकदा बघितलं की तुम्हाला ते जमणार मित्रांनो. तर चला मग मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओत भेटूया. कसा व्हिडिओ वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. चला.